तर बर्ड फ्लू मुळे छोट्या व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय. पक्ष्यांना बर्ड फ्लू झाला नसताना देखील शेकडो कोंबड्या मारल्या जातात आणि यामुळे व्यावसायिक आता देशोधडीला लागलेत. बर्ड फ्लू मुळे शेतकरी देशोधडीला. रोग नसतानाही कोंबड्या मारण्याची वेळ. कर्ज काढून व्यवसाय करणारे शेतकरी हवालदिल. परभणी जिल्ह्यातल्या मुरुंबा गावातील या आहेत संगीता चोपडे. संगीताताई हवालदिल झाल्यात. बर्ड फ्लू नसतानाही त्यांच्या शेडमध्ये असलेल्या सर्व कोंबड्या मारण्यात येणार आहेत. संगीता यांनी 2.5 लाखांचं कर्ज काढून कुक्कुटपालनाचा निर्णय घेतला, पण बर्ड फ्लूनं त्यांना मोठा फटका बसलाय. तिकडची शेडची मेलेत म्हणून आमची बी जिथेच पुरायलीत ना. आता 90 रुपयाला कोंबडी आणलेली होती, 400ची कोंबडी 90 रुपयाला मागवली तर आम्हाला काय परवडणार आहे? आता बँकेचं याच कसं कटवायचं, आमची मंजुरी कशी धरायची? सरकारनं आम्हाला तिथून काय ना काहीतरी हे केलं पाहिजे ना. आता उद्योग ह्याचा बी. बर्ड फ्लू मुळे कोंबड्या मारल्या जाऊ लागल्या, शिवाय चिकनचे दरही निम्म्यावर घसरले. उत्पन्न सुरू व्हायच्या अगोदरच हे मोठं संकट आलेलं आहे. या अगोदर कोरोना संकट आलं होतं, त्यानंतर शेतीचं सोयाबीन वाहून गेलं शेतकऱ्याचं, आणि हे एवढं मोठं संकट आलंय, याच्यातून सावरायचं म्हणजे शेतकऱ्याला शक्यच नाही. बर्ड फ्लू पेक्षाही व्यावसायिकांना अफवांची भीती वाटते. या अफवांमुळेच त्यांच्या व्यवसायाला घरघर लागली आहे. गजानन देशमुख सह ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास, परभणी. राज्यात 2006 मध्ये बर्ड फ्लूची सुरुवात नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातून झाली होती. आताही गुजरातच्या सीमा भागात पक्षी मारण्याच्या बातम्या येतात, पक्षी मरण्याच्या बातम्या येतात. तशी नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये आता चिंता आणखी वाढत चालली आहे. त्यामुळे कोंबड्यांचे दर घसरलेत. प्रशासनानं योग्य उपाययोजना करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे. बर्ड फ्लूच्या भीतीमुळे राज्यातील सर्वच प्राणी संग्रहालयांना राज्य सरकार आणि सेंट्रल झू ऑथॉरिटीनं दक्षतेचे आदेश दिले. औरंगाबादचं सिद्धार्थ प्राणी संग्रहालय सर्वसामान्यांसाठी आता बंद ठेवण्यात आलंय. प्राण्यांच्या जवळ जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. प्राणी संग्रहालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देशी आणि विदेशी प्राणी आहेत, पक्षी आहेत, आणि म्हणून हा इशारा देण्यात आला आहे. भंडारा जिल्हा रुग्णालय जळीत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती रुग्णालयात दाखल झाली आणि या समितीनं घटनेची पूर्ण माहिती जाणून घेतली. 8 जानेवारीच्या या दुर्घटनेमध्ये 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातल्या दोषींवर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती स्थापन केली होती. नागपूरचे विभागीय आयुक्त या समितीचे प्रमुख आहेत. हातानं चालवायच्या केवळ 150 अग्निशमक यंत्रांच्या भरवशावर चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालय असल्याचं वास्तव आता पुढे आलंय. पुरेशी पाण्याची टाकी महाविद्यालयामध्ये नसल्यामुळे 2016 पासून इथं अग्निरोधक यंत्रणेचा प्रस्ताव रखडलाय. 44 लाखांचा हा प्रस्ताव सरकारी.